नमस्कार, भन्नाट मराठी रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इथे ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस म्हणतो आपण त्याला, किंवा तुम्ही साधे भाषेत वडापाव पण म्हणू शकता ब्रेड पासून बनवलेला, तर तो आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय घेतलेले आहेत, हे ब्रेड्स घेतलेले आहे, हे मल्टी ग्रेन ब्रेड्स घेतलेले आहे आणि ब्राउन ब्रेड्स आहेत। हे ब्रेड पौष्टिक असतात म्हणून हे ब्रेड मी यूज करते, तुम्ही साधे ब्रेड यूज केले तरी चालेल। तर आपल्याला ब्रेड पॅटीस म्हणा किंवा ब्रेड, तर आपल्याला ब्रेड पॅटीस बनवायचं आहे। तर ब्रेड पॅटीसाठी आपल्याला मधलं जे आपण स्टफिंग करणार आहे ब्रेडमध्ये पकोड्यासाठी किंवा पॅटीससाठी, तर ते आहे आपली बटाट्याची चटणी। तर सर्वप्रथम आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊयात, मग आपण याच्यामध्ये स्टफिंग कसं करायचं आणि नंतर आपल्याला डाळीच्या पिठामध्ये याचं बुडवून पकोडे कसे तयार करायचे किंवा पॅटीस कसं तयार करायचं आपण ते बघून घेऊयात। तर सर्वप्रथम बटाट्याच्या चटणीसाठी मी इथे हे बटाटे शिजवून घेतलेले आहे। बटाटे हे जास्त पण शिजू द्यायचे नाही आणि कमी पण शिजू द्यायचे नाहीत, आपल्याला बटाट्याची चटणी करता येईल अशाच मापामध्ये हे बटाटे शिजून घेतलेले आहेत। आणि आता आपण याची बटाट्याची चटणी करून घेऊयात। तर बटाटा चटणी बनवण्यासाठी आपण हे बटाटे शिजून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडासा कांदा, कांदा हा थोडा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडंसं अद्रक बारीक करून घेतलेलं आहे, याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि अद्रक आणि लसणाने चटणीची चव खूप चविष्ट लागते किंवा खूप चटणी छान लागते, त्यामुळे मी अद्रक आणि लसूण पेस्ट पण याच्यामध्ये बनवून घेतलेली आहे। तर बटाटा चटणी बनवण्यासाठी आपल्याला जे मसाले लागणार आहे त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, थोडासा गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला पण तुम्ही याच्याऐवजी वापरू शकता। त्यानंतर थोडासा हिंग, हिंगा आणि हळद आणि हे दोन जे मसाले आहेत आपण हे फोडणीमध्ये वापरणार आहोत आणि जिरे मोहरीची पण फोडणी देऊन घेणार आहोत याच्यामध्ये। तर आपण हे सगळं फोडणीमध्ये टाकणार। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 7-8 कढीपत्त्याचे पानं आपण हे बटाट्याच्या चटणीसाठी वापरणार आहे, त्यामुळे आपली चटणी अतिशय छान बनेल। यानंतर गॅसवर मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे, नंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल ऍड करून घेत आहे। अशा प्रकारे मी तेल ऍड करून घेतलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊयात। तुम्ही मोहरी टाकून घेते, अशा प्रकारे मी थोडीशी मोहरी टाकली, त्यानंतर थोडीशी जिरे, आणि नंतर आपल्याला याच्यात बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला लालसर रंग येतो परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण बटाटे स्लाईसमध्ये कट करून घेऊया किंवा तुकडे करून घेऊया बटाट्यांचे, म्हणजे आपल्याला बटाट्याच्या चटणीसाठी ते वापरता येतील। अशा प्रकारे मी बटाटे कट करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला बाकीचे राहिलेले बटाटे पण कट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे कट करून घेतलेले आहे। आता आपण बघूयात आपला कांदा कसा परतला येतो। तर अशा प्रकारे आपला कांदा हा चांगला लालसर रंगावरती परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट ऍड करून घेऊयात। तर मी ते ऍड करून घेत आहे याच्यामध्ये। यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे, नंतर हिंग, याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कढीपत्ता आणि हिंग थोडावेळ परतू द्यायचं आहे त्याच्यामध्ये पाण्यासोबत। अशा प्रकारे आपला कढीपत्ता आणि हिंग याच्यामध्ये परतलेला आहे। त्यानंतर आपण याची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत, नंतर याच्यामध्ये आपला थोडासा घातलेला गरम मसाला, नंतर धने पावडर आणि हळद, याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि परतू देणार आहोत थोडावेळ। तर अशा प्रकारे सगळं मी हे चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बटाट्याची फोडी टाकून घेणार आहोत। आणि चवीपुरतं मीठ।
मसाला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपण ही चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। याला चांगलं मिक्स करून घेऊयात थोडंसं। प्रकारे मी चटणी गॅसवरती 3-4 मिनिट परतवत ठेवलेली होती आणि आपली चटणी आता बनून एकदम छान तयार आहे। तर ब्रेड पॅटीज बनवण्यासाठी आपण हे दोन ब्रेड घेतलेले आहे, बेसचे दोन ब्रेड आहे, तळाचे खालचे आहे। आता आपण याला शेजवान चटणी लावून घेणार आहोत। शेजवान चटणी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तुम्ही वापरू शकतात, नसेल आवडत तर स्किप पण करू शकतात किंवा नाही पण टाकू शकत, तुमच्या आवडीनुसार। तर शेजवान चटणी मी याला लावून घेत आहे चांगली एकसारखी। अशा प्रकारे मी शेजवान चटणी दोन्ही ब्रेडला लावून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण बटाट्याची चटणी टाकून घेणार आहोत। तर बटाट्याची चटणी मी घेतलेली आहे आणि ती अशी एकसारखी आपल्याला याच्यावरती लावून घेतली। अशा प्रकारे मी ब्रेडवरती बटाट्याची चटणी लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी बटाट्याची चटणी एकदम अशी एकसारखी लावून घेतलेली आहे, म्हणजे आपण वरतून ब्रेड ठेवून त्याला कट करून घेतल्यानंतर ते असं उचकणार नाही किंवा बाजूला होणार नाही, दोन्ही चांगलं व्यवस्थित राहील। म्हणून मी अशी चांगली एकसारखी बटाट्याची चटणी लावून घेतली। आता आपण याच्यावरती अशी ब्रेड ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे मी हा ब्रेड ठेवला आहे, त्यानंतर आपण मी असा ब्रेड ठेवून घेतला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। तर मी याला कट करून घेते। अशा प्रकारे याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आतमधलं आपलं स्टफिंग पण किती सुंदर दिसतंय। तर अशा प्रकारे आपले हे ब्रेड बनून रेडी आहेत। आता आपल्याला याच्यासाठी बेसन पीठ बनवून घ्यायचं आहे की ज्याच्यात आपल्याला हे पॅटीस बुडवून गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर आपण बेसन पीठ रेडी करून घेऊयात। पहिले पीठ काढून घेण्याच्या अगोदर मी गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॅटीस तळण्यासाठी आपलं तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं। तर आपण पीठ काढूपर्यंत आपलं तेल चांगलं गरम होईल त्यासाठी मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे। आता तोपर्यंत आपण पॅटीसचं पीठ बनवून घेऊ। पातळीमध्ये मी 3-4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे। मी एकदम थोडासा सोडा घेतला आहे, तुम्ही तो टाकत आहे, सोडा टाकला मी थोडासा। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची त्यामध्ये, तर मी हळद टाकून घेत आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची, मी अगदी थोडी टाकते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचं, हिंगाने टेस्ट चांगली येते त्यामुळे आपण हिंग टाकून घेत आहे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे, तर मी ओवा घेतला आहे आणि ओवा मला हातावर असं चोळून टाकायचं आहे, म्हणजे ओव्याचा सुगंध किंवा ओव्याची टेस्ट ही पिठामध्ये चांगल्या प्रकारे उतरते। आणि हा ओवा मी असा हातावर चोळून टाकलेला आहे। आणि यानंतर आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ। मी चवीपुरतं मीठ टाकत आहे याच्यामध्ये आणि नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे मी। नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे मी। तेल टाकल्याने आपलं जे कोटिंग आहे पॅटीसचं ते अतिशय कुरकुरीत आणि एकदम टेस्टी बनतं आणि एकदम असं नरम बनतं, कडक बनत नाही, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलं। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये पाणी टाकताना लक्षात ठेवायचं, पाणी ॲड करताना पाणी जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे। आपले पॅटीस बुडून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कोटिंग आलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही त्या प्रमाणातच पाणी ॲड करून घ्या। अशा प्रकारे पीठ हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे। साधारणतः आपल्याला याचं ब्रेड चांगला बुडला पण पाहिजे आणि त्याचं कोटिंग ब्रेडला लागलं पण गेलं पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला ब्रेडची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बघू शकतात कशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे मी हा ब्रेड घेतलेला आहे, एक स्टफिंग ब्रेड आपला, आणि तो मी याच्यामध्ये बुडवत आहे।
तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला बुडवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी सारखं। तुम्ही बघू शकता ब्रेड आपला सारखं चांगला बुडलेला आहे। तरी ब्रेड मी हा चांगल्या पिठाने बुडवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा तेलात टाकायचा आहे। अशा प्रकारे मी याला तेलात टाकलेलं आहे। याला चांगला फ्राय करून घ्यायचं आपल्याला डीप त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे हा आपला ब्रेड पॅटीस हा थोडासा लालसर रंग येऊपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे याला। आता आपण याला काढून घेऊया। प्रकारे मी हा पॅटीस काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात किती सुंदर आपला पॅटीस हा बनून तयार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर हा पॅटीस आपला बनून तयार आहे आणि खूप कुरकुरीत पण बनलेला आहे। तर अशा प्रकारे आपले गरमागरम ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडे बनून तयार आहे। तुम्ही शेजवान चटणीसोबत आणि टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्ही दुसरी अजून चटणी याच्याबरोबर खाऊ शकतात। खूप टेस्टी लागतात। नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कसे लागतात ते। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि कमेंट बॉक्समध्ये कळवत जा तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर त्या आपण चॅनलला अपलोड करत जाऊ किंवा ह्या रेसिपी तुमची फरमाईश कम्प्लीट केली जाईल। तर कसे वाटतात माझे रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।